श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, मी प्रियंका आणि माझ्या तुमची मैत्री नवते रेसिपी मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपण नवीन दोशाचा प्रकार बघणार आहोत। चला तर मग लगेचच बघूया तो दोसा कोणता आहे। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा जो दोशाचा प्रकार आहे तो म्हणजे सर्वांचा आवडता दहा तांदूळाचा दोसा। तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे, दहा तांदूळ कसे भिजत घालावे किंवा किती तास भिजत घालावे, सोबतच पीठ म्हणजे मिक्सरला कसं वाटून घ्यावं, सोबतच किती तास फर्मेंटेशन करावं, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओ मध्ये देणार आहे। त्यानंतर कुरकुरीत त्याचे दोसे कसे तयार करायची अशी सर्वच माहिती तुम्हाला मिळणार आहे। चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम या ठिकाणी मी एक पातेलं घेतलेलं आहे। तर यामध्ये मी 2 कप या ठिकाणी तांदूळ घेणार आहे। तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता। तुम्ही जर रेशनचा तांदूळ वापरत असेल तर सर्वात उत्तम, कारण त्या तांदळाचे दोसे अगदी छान होतात। तर माझ्याकडे ते तांदूळ नव्हते, त्यामुळे मी हे तांदूळ घेतलेले आहे। तर 2 कप या ठिकाणी मी हे तांदूळ घेतलेले आहे। तर तुम्हाला अगदी मी अचूक प्रमाण सांगणार आहे। तर 2 कप या ठिकाणी मी तांदूळ घेतलेला आहे, सोबतच या ठिकाणी उडदाची डाळ घेतलेली आहे, 1/2 कप घेतलेली आहे। 1/2 कप पेक्षा कमी मी या ठिकाणी उडदाची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा चण्याची डाळ घालूया। याने काय होणार, आपल्या दोशाला मस्त असा कलर येणार। तर त्यासाठी मी या ठिकाणी 1 चमचा या ठिकाणी चण्याची डाळ टाकणार आहे। तर सर्व साहित्य आपल्याला एकत्रच भिजत घालायचे आहे, म्हणून मी सर्व साहित्य एकत्रच टाकत आहे। त्यानंतर मेथीचे दाणे घेतलेले आहे, थोडे घ्यायचे आहे। अगदी मी 1/4 टीस्पून घेतलेले आहे, म्हणजे 1/2 टीस्पून पेक्षा कमी या ठिकाणी मेथी दाणे घेतलेले आहे। याने आपलं पीठ छान फर्मेंटेशन होणार, म्हणजे छान आमणार, यासाठी मी मेथी दाणे घेतलेले आहे। तर ही टिप्स एक लक्षात ठेवा, जास्त जर तुम्ही मेथी घेतली तर तुमचे दोसे कडवट मारणार आणि टेस्ट त्याची बिघडून जाणार। अशा पद्धतीने छान आपल्याला डाळ तांदूळ धुवून स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि डाळ तांदूळाच्या वरपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर याला आपल्याला 6 तास छान भिजत घालायचे आहे। थंडीचे दिवस असेल तर जास्त तास, म्हणजे 6 ते 7 तास ठेवायचं। उन्हाळ्याचे दिवस असले तर 4 तास तुम्ही याला भिजत घालू शकता। तर अशा पद्धतीने 6 तास झालेले आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ छानपैकी आपले भिजलेले आहे। त्यानंतर याला आपण मिक्सरला वाटून घेऊया। तर मिक्सरमध्ये बारीक करताना आपल्याला याच पाण्याचा वापर करायचा आहे। हे पाणी आपण जर वापरलं तर आपलं जे बॅटर आहे ते छान फर्मेंटेशन होणार। तर हे टिप्स एक लक्षात ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने मी जास्त बारीक नाही आणि जास्त रवाळ नाही, तर अशा पद्धतीचं बॅटर मी या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर याला 14 तासासाठी आपण फर्मेंटेशनसाठी ठेवूया, कारण आता थंडीचे दिवस आहे तर आपल्याला जास्त वेळ याचं फर्मेंटेशन करावे लागेल। तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता 14 तासानंतर आपलं पीठ छान या ठिकाणी फर्मेंट झालेलं आहे आणि थोडं पीठ आपलं वर देखील आलेलं आहे, म्हणजे छानपैकी फर्मेंटेशन झालेलं आहे। त्यानंतर सर्व पीठ आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित फिरवून घेऊया, म्हणजे हलवून घेऊया। तर या ठिकाणी पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। मीठ टाकल्यानंतर याला पुन्हा आपण एकदा व्यवस्थित हलवून घेऊया, म्हणजे फिरवून घेऊया, आणि त्यानंतरच आपण याचे दोसे करायला घेऊया। तर इडलीपेक्षा हे पीठ, दोशासाठी पीठ आपल्याला हे थोडं पातळ करायचं असते। तवा या ठिकाणी मी हीट करायला ठेवला होता, म्हणजे गरम करायला ठेवला आहे। तवा छान आपला गरम झालेला आहे। थोडं आधी मी त्यावर थोडं तेल टाकलं होतं, त्यानंतर यावर मी थोडं पाणी स्प्रिंकल केलेलं आहे। त्यानंतर एका सुती कापडाने आपल्याला पाणी स्वच्छ करून घ्यायचं आहे, म्हणजे तव्याचं टेम्परेचर या ठिकाणी मी कमी करून घेतलेलं आहे। त्यानंतर चमचामध्ये थोडं बॅटर घेऊन आपण तव्यावर याला स्प्रेड करूया। तर हलक्या हलक्या हाताने आपल्याला डोसा तव्यावर स्प्रेड करायचा आहे। तर यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला, म्हणजे गॅसची आच आपल्याला ही मंद ठेवायची आहे। तरी हे टिप्स एक लक्षात ठेवा तुम्ही, जेव्हा तुम्ही तव्यावर डोसा स्प्रेड करता तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला मंद असायला हवी। त्यानंतर वरची बाजू सुकल्यानंतर यावर आपण थोडं तेल सोडूया आणि याला आता गॅसची फ्लेम तुम्ही या ठिकाणी मीडियम करू शकता।
आणि मीडियम फ्लेमवर आपण याला छान दोशाला भाजून घेऊया, म्हणजे थोडा गोल्डन क्रिस्पी करून घेऊया। तर मध्यभागी गॅसची आज ही जास्त लागते, त्यामुळे आपण तव्याला थोडं फिरवत फिरवत याला छान भाजून घेऊया। याने आपल्या दोशाला सर्वीकडे सेम असा म्हणजे छान असा कलर येणार। तर या ठिकाणी बघू शकता डोसा आपला छान भाजून झालेला आहे, म्हणजे त्याला कलर देखील छान आलेला आहे। तर हळूवारपणे आपण डोशाला काढून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असा जाळी आपल्या डोशाला आलेली आहे आणि अतिशय कलर खूप सुरेख आलेला आहे आणि दिसत पण खूप असा कुरकुरीत आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर याच पद्धतीने आपण दुसरा डोसा देखील करून घेऊया। तर सर्वप्रथम आपल्याला तव्याचं टेम्परेचर कमी करायचं आहे, म्हणून थोडं मी पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर पुन्हा याला स्वच्छ करून घेऊया आपण आणि गॅसची फ्लेम मंद ठेवूया आणि नंतरच आपल्याला यावर डोसा स्प्रेड करायचा आहे। तर ह्या काही टिप्स आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। जेव्हा तुम्ही तव्याचं टेम्परेचर कमी कराल तेव्हाच डोसा आपला तव्याला छान चिपकेल आणि त्याला छान जाळी येणार। तर बघू शकता या ठिकाणी छान आपल्या डोशाला जाळी आलेली आहे आणि या स्टेजवर आपल्याला गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला याला छान मग शिजवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीचा दुसरा डोसा देखील आपला या ठिकाणी अगदी रेडी आहे। तर या मी काही सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचे डोसे देखील असेच छान क्रिस्पी असे तयार होणार। तर भरपूर साऱ्या मी यामध्ये तुम्हाला टिप्स सांगितलेले आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान आपले डोसे या ठिकाणी तयार झालेले आहे। तुम्ही याला चटणीबरोबर सांबाराबरोबर सर्व करू शकता। नक्कीच तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आशा करते तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं मिळालं असेल आजच्या व्हिडिओमधून। तर मित्रांनो मित्रांनो, तुम्हाला आजचा डोशाचा प्रकार कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। सोबतच तुमची मैत्री नवटी रेसिपी हे माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा। तर पुन्हा एका नवीन डोसा प्रकाराबरोबर भेटूया, तोपर्यंत बाय बाय।